नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मध्ये हे पाहणार की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी साठी जे काही ऍडमिशन चालू झालेले आहे दोन हजार तेवीस साठी ते ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा किंवा आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे त्याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं बी कॉम असेल बी ए असेल एम एस सी असेल एम ए असेल प्रत्येकसाठी एकच प्रोसेस असते फक्त आपल्याला शेवटला आपले कॉलेज निवडायचे असते आणि आपल्याला ज्या फॅकल्टीसाठी जे ऍडमिशन घ्यायचे ते आपल्याला सिलेक्ट करायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बा सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त राहणार आहे तर व्हिडिओ आवडला तर सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व मित्रांना सुद्धा मदत होईल तर तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम गुगलला जाऊन वाय सी एम असं सर्च जरी केलं तरी तुम्हाला ही वेबसाईट दिसणार आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला कोपऱ्यात ऍडमिशन असा टॅब दिसेल ऍडमिशन या टॅबवरती क्लिक केला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथं तुम्हाला काय न करता क्लोज या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे इथं काही असं वाटत नाही की वेगळी टॅब ओपन झाली नाही तर ते, ती आए, ते तुम्हाला फक्त जे काय मोबाईलची ऍप्लिकेशन त्याबद्दल माहिती देत आहे ते फक्त तुम्हाला इथं क्लोज करून पुढील विंडो पाहायची आहे तर व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा कारण की थोड्याशा चुका सुद्धा तुम्हाला नंतर फॉर्म स्टडी सेंटरला जाऊन न्यावा द्यावा लागतो त्यावेळेस जर रिजेक्ट होऊ कामा नाही त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक बा आता इथं दिलेलं आहे जुन्या विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश करण्याकरता म्हणजे ज्यांचं जा फर्स्ट इयर झालंय त्यांनी सेकंड इयरला प्रवेश घेण्यासाठी या साईडला टॅप करायचे तुमचा पीआरएन नंबर टाकून लॉग इन करायचे आहे आता नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकर्यंत काय दिलेलं आहे ज्यांनी आयडी खोललेला आहे पण आपण काय सुरुवातीपासून बस बघणार आहोत त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सर्वात प्रथम रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचे आहे नवीन नवी विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांचा नेक्स्ट इयरसाठी ऍडमिशन करायचे आहे त्यांनी फक्त पिरियड टाकायचा आपण रजिस्टर या टॅबवरती क्लिक करून पाहूया की आपल्याला काय भरायचे आहे आता न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे आपण नवीन ऍडमिशन घेत आहोत तर आपले फर्स्ट नेम तुमचे लास्ट नेम आपल्याला इथं टाकायचे आहे तुमच्या रिलेटिव्ह टाईट म्हणजे तुम्ही कोण आहे तर तुमच्या वडिलांचं सुद्धा टाकू शकता किंवा मुलांचं सुद्धा टाकू शकता आता आपण इथं टाकलं रिलेशन टाईप सण आता कोणाचे सण आहे तुमच्या फादर्स नेम टाकायची मदर्स नेम टाकायची इथं तुमची जन्मतारीख टाकायची खाली पाहू शकता तुमचे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे हे बरोबररीत्या टाका त्यानंतर तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर खाली कन्फर्म म्हणून टाकायचा आहे आणि जो तुमचा रेग्युलर मेल आयडी आहे तो टाकून आपण एक्सेप्ट या बटनावर क्लिक करायच्या उमेदवारांसाठी करार नाम आहे या सूचना तुम्ही सर्व वाचून घ्यायच्या या सूचनांचं पालन तुम्ही करत आहात तरच आय वरती आय हॅव द प्रिपरेशन ऑफ द एग्री ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पण सर्व सूचना याआधी सर्व वाचून घ्या टर्म अँड कंडिशन काय दिलेले आहेत आणि अॅग्री या बटनावरती क्लिक करा मग तुमचं ग्रीन टॅब होऊन जाईल आणि शेवटी रजिस्टर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफिकेशनसाठी ओटीपी येणार आहे त्याआधी तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफिकेशनसाठी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफिकेशनसाठी आता तुमचा आयडी दिसतोय आणि तुम्हाला मेसेज आला असेल की ओटीपी टाका तुमच्या मोबाईल नंबरला जो ओटीपी आला आहे तो ओटीपी टाकून तुमचं जे काही युजर नेम आहे ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे ते तुमचं व्हेरीफाय करून घ्या नेम आणि वन टाईम पासवर्ड टाकून आपण व्हेरीफाय करू शकतो तुमचा जो काय नवीन पासवर्ड आहे तुम्ही इथं टाकायचा आहे तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे त्यानंतर परत आता ते लॉग आउट होईल मग प्रोफाईल आपल्याला परत तिथंच जाऊन त्याच होम पेजला जाऊन आपल्याला आपला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे ते लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल की तुमची पर्सनल डिटेल्स ऍड्रेस एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचा फोटो साईन आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं फील्ड प्रोफाईल असा ऑप्शन दिसेल कोपऱ्यात त्याच्यावरती फिल्ड प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची सर तुमची पर्सनल डिटेल काय असेल ती भरू शकता तुमचे नाव मोबाईल नंबर तुमचं दहावीच्या बाळ मार्कशीटवर नाव आहे तुमचे मराठीत नाव टाकायचे तुमची नॅशनलिटी टाकायची तुमची अदर डिटेल्स काय असेल ते टाकायची डेट ऑफ बर्थ टाकायची मॅरिटिटल स्टेटस तुमची जी काही कास्ट आहे तुमची मदर टंग आहे सर्व माहिती आप आपल्याला इथं भरायची आहे ही पी यू नेम चेंज म्हणजे जर तुम्ही पासिंग झाल्यानंतर तुम्हाला नाव बदललेलं आहे का तरच येस करा जर नसेल बदलले तर नव्या बदल ऑप्शनवरती क्लिक करा ऑदर डिटेल्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे फॅमिलीची जी, जी काही इन्कम आहे ती सुद्धा आपल्याला इथं टाकायची आहे जे तुमचे इन्कम सर्टिफिकेटवरती आहे तसे टाकून घ्या त्यानंतर जी काय आपली बेसिक माहिती आहे आधार कार्ड नंबर ते तुम्हाला इथे टाकायचे आहे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टाका ब्लड ग्रुप माहीत असेल तर टाका आणि आय एक्सेप्ट या बटनावरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसिड या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस हा टॅब ओपन होईल त्यानंतर करस्पॉन्डंट ऍड्रेस म्हणजेच तुम्ही आता सध्या कोणत्या ऍड्रेसवरील आणि परमनंट ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे तर दोन्ही सेम असेल तर इथं याच परमनंट ऍड्रेस सेम आहे करस्पॉन्ट ऍड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करून दोन्ही ऍड्रेस तुम्हाला काय होऊन जातील सेम दाखवले जातील तर तुम्ही तुमच्या नंतर एस एस सी डिटेल आहे तुम्ही कोणत्या मध्ये होता काय होता तुम्हाला मार्क किती होती किती पैकी होती कोणत्या युनिव्हर्सिटी होती त्या होती सेम आणि नेक्स्ट करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एस एस सी नंतर एचएसीची डिटेल विचारली जाईल ती सुद्धा तुम्ही फिल करून घ्या तुमची जे काही एज्युकेशन डिटेल्स आहेत सर्व फिल करून घ्यावे त्यानंतर रिझर्वेशन टीचर म्हणजे तुमचं कोणत्या कास्टमधून रिझर्वेशन आहे का ते तुम्हाला आपलं इथं फील करायचं आहे जर असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का डॉक्युमेंट आहे का हे सुद्धा तुम्हाला विचारेल यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल फोटो आणि साईन आपल्याला आपल्याला इथं या प्रोफाईलमध्ये अपलोड करायची आहे तर तुमची जी काही साईन आणि प्रोफाइल आहे तुम्ही इथे अपलोड करून नेक्स्ट करू शकता या बटनावर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रकारे युवर अॅप्लिकेशन हॅज बी फोटोग्राफ हॅज अपलोडेड असं दिसेल त्यानंतर तुम्हाला जी काही माहिती विचारेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे ती माहिती टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे तुम्हाला इथं प्रायमरी मेल आयडी प्रायमरी मोबाईल नंबर तुमचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे मेल आयडी मोबाईल नंबर इथं टाकून सेव्ह अँड प्रोसीड आणि त्यानंतर तुम्हाला कन्फर्म प्रोफाईल डिटेल्स कन्फर्म प्रोफाईल डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला असे टॅब दिसतील प्रत्येक टॅबवरती जाऊन इथं बरोबरचं साईन इन ते आपल्याला काय झालेलं कन्फर्म झालेले आयकन फॉर्म करायचं आहे तो प्रत्येक टॅबवरती जायचं आहे आणि तिथं आयकन फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्व ठिकाणी